मंडळी नमस्कार। तुम्हाला माझ्या पाठीमागे महाराष्ट्राचा आपल्या महाराष्ट्राचा हा पूर्ण MTDCचा किंवा इंडिया टूरिझमचा तुम्हाला इकडे पाठीमागे पॅव्हिलियन दिसतोय आणि त्याच्यामध्ये हे तुम्हाला जे छानसा जो स्टॉल दिसतोय आपला सगुणाबागेचा इकडे छोटासा स्टॉल आहे। इथे आपले सगुणाबागेचे दोन वाघ आहेत। मंडळी नमस्कार। आपली मंडळी आता आपल्या सगुणाबागेविषयी जे येणारे सगळे वेगवेगळे माणसं आहेत त्यांना माहिती सांगतायत। हा जो सगळा स्टॉल असतो हाला OTMचा हा एक इव्हेंट आहे आणि याच्यामध्ये बरेचसे वेगवेगळे राज्य बरेचसे वेगवेगळे देश असे सगळे आहेत आणि त्याच्यामधलं आपलं महाराष्ट्र राज्य इकडे पाठीमागे दिसत आहे आणि त्या महाराष्ट्र राज्यामधला आपण एक छोटासा भाग आहोत आणि आपल्याला महाराष्ट्र टुरिझम जे आहे MTDC महाराष्ट्र टुरिझम डिरेक्टोरेट ऑफ टुरिझम हे जे सगळे आहेत हे आपल्याला प्रमोट करत असतात। आपली तिकडे पाठीमागे अजित सर दिसत आहेत। अजित सर आपले MTDCचे ह्या सगळ्या एक्झिबिशन्सचे प्रमुख आहेत आणि इकडे येणारे सगळे बहुतांश हे जे सगळे मंडळी आहेत हे सगळे ट्रॅव्हल एजंट्स किंवा B2B बिझनेसवाले असतात। ट्रॅव्हल एजंट्स सगुणाबागेने माणसं पाठवत नाहीत कारण तुमच्या सगळ्यांचंच प्रेम आपल्यावरती जे आहे ते भरपूर आहे आणि भरपूर आपल्याकडे वेगवेगळी सगळी माणसं तुम्ही येत असता। तर ट्रॅव्हल एजंट्स जे वेगवेगळ्या राज्यामधले ट्रॅव्हल एजंट्स आहेत आणि वेगवेगळे जे शाळेचे जे आजकाल जो बिझनेस असतो तो हा जो शाळेचा बिझनेस आणण्याचं काम बरेचसे ट्रॅव्हल एजंट्स आपल्याकडे करतात। तर असे ट्रॅव्हल एजंट्स इकडे भरपूर लोकांना भेटणं होतं, इंडस्ट्रीमध्ये अनेक लोकांशी ओळखी होतात। तर अशा प्रकारचा आपला हा स्टॉल आहे। आज आम्ही मुंबईमध्ये आहोत, वांद्रा कुर्ला संकुलामध्ये हा स्टॉल आहे आणि बऱ्याचशा वेगवेगळ्या टुरिझममध्ये काय वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी होत आहेत त्यासुद्धा दिसत असतात। वेगवेगळी बरेचसे रिसॉर्ट्स ज्यांचे नवीन नवीन चालू झालेले आहेत, ज्यांना नवीन नवीन त्यांचे काही फंक्शन्स आहेत, वेगवेगळ्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत, काही जणांचे टुरिझमचे आहेत। जसं इथे तुम्हाला दिसतं आहे तर इथे बिहार टुरिझम आहे, तिथे पलीकडे राजस्थान, गुजरात, झारखंड असे सगळे वेगवेगळे अनेक राज्य तिकडे आहेत आणि आपण आता तिसऱ्या फ्लोअरवरती आहोत। सगळ्यात खालच्या थर्ड फ्लोअरला सगळे वेगवेगळे देश आहेत, सगळे एशियन देश आहेत, युरोपियन देश आहेत, काही वेगवेगळ्या त्यांच्या टूर कंपन्या वगैरे असे सगळे वेगवेगळे आहेत, काही क्रूज लाईन्सवाले आहेत। सो असा सगळा हा इंटरेस्टिंग एक इव्हेंट आहे। तुम्ही जर का सुद्धा मुंबईच्या जवळपास तुम्ही जर का बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आलात आणि तिथे आजूबाजूला कुठे राहत असाल किंवा तुम्हाला जमलं तर नक्की ह्या आपल्या इव्हेंटला तुम्ही व्हिजिट करा। मुंबईच्या ह्या जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं आपलं हे दालन आहे आणि त्याच्यामध्ये कोकण विभागाच्या अंडर आपलं सगुणाभाग इथे आणि तुम्हाला दिसतंय की बरेचसे ट्रॅव्हल एजंट्स आपल्या ह्याला उत्सुक आहेत, बरेचसे लोक आपल्याला उत्सुक आहेत, बऱ्याचशा लोकांचं आपल्या इकडे येणं झालेलं आहे, बरेचसे लोक आपल्याकडे येऊन गेलेले असतात। तर ह्या सगळ्या लोकांना आपण आपल्या इकडची माहिती सांगतो आणि परत एकदा बेसिकली लोकांना इंडस्ट्रीमध्ये सगळ्या लोकांना परत एकदा आपली आठवण करून दिली जाते। आपल्याकडे येणारे बरेचसे पर्यटक पण इकडे येऊन गेलेले आहेत, त्यांचे पण बरेचसे काही काही स्टॉल्स आहेत किंवा वेगवेगळ्या कंपन्या टूर कंपन्यावाले सगळे आहेत लोक। तर नक्की तुम्ही इकडे या, टुरिझम डिपार्टमेंटचे पण लोक आहेत। तर बघा तिकडे पाठीमागे तुम्हाला सगुणाबागेचा व्हिडिओ प्ले होताना पण दिसत असेल। सर नमस्कार। नमस्कार तुम्हाला। सो अशा प्रकारे पाठीमागे आपला व्हिडिओ पण प्ले होतो आहे। सर नमस्कार। सो अशा प्रकारे वेगवेगळ्या आपल्याकडे गोष्टी होतात। ऑफकोर्स महाराष्ट्र टुरिझमचे मध्ये बरेचसे मंडळी ओळखतात, बरेचसे मंडळी आलेले आहेत, येऊन गेलेले आहेत। सो अशा प्रकारे बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी आपल्याकडे होत असतात। आपण आपला जो कृषी पर्यटन हा जो एकदम बेसिक जो एक जो कॉन्सेप्ट आपल्याकडे 1985 साली तयार झाला आणि त्या कॉन्सेप्टला आपण संपूर्ण भारतामध्ये नेलं, महाराष्ट्रामध्ये खूप लोकांनी शेतकऱ्यांनी तो केला, तो कॉन्सेप्ट होता, हळूहळू पुढे जातो आहे। त्याच्याविषयी जेव्हा कृषी पर्यटनाविषयी जशी पॉलिसी तयार झाली तसं महाराष्ट्र पर्यटनाने सुद्धा आपल्याला मदत करायला सुरुवात केलेली आहे। MTDCवाले सतत मदत करत असतात, वेगवेगळ्या कारणांमध्ये आपल्याला साथ देत असतात। ऑफकोर्स आपल्या इकडचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, बऱ्याचशा इतर गोष्टी आहेत त्या फारच दयनीय आहेत, पण आपल्याला ॲटलिस्ट मार्केटिंगसाठी तरी थोड्या प्रमाणात मदत होते। तर अशा प्रकारे असा हा आपला स्टॉल आहे। तुमच्यापैकीसुद्धा बरेचसे मंडळी ह्याच्यामधले असतील, पर्यटन क्षेत्रामधले असतील, तर तुम्ही सगळ्यांनी अशा प्रकारे नक्कीच हे जे MTDCचे जे काही वेगवेगळ्या अशा ज्या गोष्टी आहेत
असे जे काही वेगवेगळे गोष्टी असतात हे स्टॉल्स आपल्याला मिळू शकतात आणि ह्या स्टॉल्सचा फायदा घ्यायला पाहिजे. इथे अख्ख्या जगातली माणसं आलेली आहेत आणि आपण अख्ख्या जगासमोर आपलं जे प्रॉडक्ट आहे ते मांडू शकतो. ज्या प्रकारे आपण आपली बाकीची सगळी प्रॉडक्ट्स मांडत असतो आपल्याकडे काय वेगवेगळ्या प्रकारे, इवन आपण इकडे फक्त टुरिझमच नाही तर आपण इकडे अगदी आपली जी आत्ता दुकानं जी तयार झालेली आहेत त्या दुकानाचीसुद्धा इथे आपली पॅम्पलेट्स ठेवलेली आहेत आणि आपली जी माणसं आहेत ही फक्त टुरिझमच नाही तर आपले प्रॉडक्ट्स, आपले कॉर्पोरेट गिफ्टिंग सगळ्याविषयी लोकांना पार सांगतायत आणि त्यांना माहिती सांगतायत. सो अशा प्रकारे नमस्कार. सो अशा प्रकारे सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि अशा सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी चालू आहेत. मंडळी धन्यवाद. तुम्ही सगळेजण सगुणा बागेमध्ये येता आणि तुम्ही सगळेजण आपल्याला सपोर्ट करता, आपल्या दुकानांना सपोर्ट करता, आपल्या सगळ्या ॲक्टिव्हिटीला सपोर्ट करता, आपल्या व्हिडिओजला सपोर्ट करता आणि त्या सगळ्या गोष्टीमुळे आपण हे सगळं करू शकतो. आपला नेरळचा आपल्या सगुणा बागेच्या एकदम शेजारी राहणारा आपला भाऊ पण आपल्या एक बरोबर आहे. तू काय करतो सांग बरं. ओके. आणि ह्याने मला सांगितलं की कर्जत तालुक्यातलं सगळ्यात भारी हॉटेल त्याचं एक नंबरचं आहे. मी त्याला सांगितलं एक नंबर नाही दोन नंबरचं आहे. बरोबर बट गुड. नाही नाही त्याचं एक नंबरचं हॉटेल आहे. सो अशा प्रकारे लॉर्डचं त्यांचं एक हॉटेल आहे, त्याचं पण एक वेगवेगळं सगळं आहे. गुड. कसं काय चाललंय सगळं? चांगलं आहे. व्हेरी गुड. तो एक्झिक्युटिव्ह शेफ आहे आणि खूप चांगलं जेवण बनवतो. धन्यवाद. सो मंडळी अशा प्रकारे आपले सगळे बरेचसे लोक इकडे भेटतात. कैसे सर? हॅलो. लव द कॉन्सेप्ट अँड बेसिकली आय एम इन टू डिझायनिंग ऑफ रिसॉर्ट्स अँड ॲडव्हेंचर पार्क्स. व्हेरी गुड. अँड आय सीन युअर कॉन्सेप्ट. आय ऑलरेडी वर्किंग ऑन कपल ऑफ कॉन्सेप्ट लाईक दॅट. ओके. वन इन राजकोट अँड वन इन साशल गेट. ओके. अँड नो प्रॉब्लेम. बट गुड. अशा प्रकारे अशी बरेचशी ओळखणारी माणसं पण मिळतात आणि परत एकदा सगळ्या गोष्टींना आपण टच केल्यासारखं होतं. सो धन्यवाद मंडळी. भेटू आपण. तुम्ही मुंबईमध्ये असाल पुढचे दोन तीन दिवस तर दोन तीन दिवस जसं मी म्हटलं बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये हे जे संकुल जे आहे त्याच्यामध्ये जिओ कन्व्हेन्शन सेंटर हे आहे. या जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हा खूप मोठं प्रशस्त आहे जिओ कन्व्हेन्शन सेंटर. तिकडे तुम्ही येऊ शकता आणि हा खूप चांगला कार्यक्रम आहे. तुम्ही नक्की भेट द्या आणि आपल्या सगुणा बागेच्या स्टॉललासुद्धा भेट द्या. तर महाराष्ट्रामध्ये सगुणा बागेचं सेक्शन आहे त्याच्यामध्ये नक्की भेट द्या. धन्यवाद.